वाला स्माइल बोला काय घेणार अरे हे काय असलं घेत नाही आपण हो असं काय करते प्रतापराव इथे बघा हे बघा बायका पण घेते नाही बायका घेत असतील पर शॉलेट असते याच्या नुसत्या वासाने आपलं विमान उडते शॉलेट हो असं काय करताय मर्दासारखे मर्द तुम्ही शबाश पण नको नको अरे ठीक आहे मग सॉफ्ट ड्रिंक घ्या म्हणजे काय असते थम्सअप कोक वगैरे मग कोल्ड ड्रिंक म्हणा की सरळ चल 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 साहेबांसाठी सॉफ्ट ड्रिंक भर कोल्ड ड्रिंक ये समदेव हा कोल्ड ड्रिंक एक वेगळंच लागतंय हो चांगलं आहे ते मर्दगडी तुम्ही तुम्ही नाही घेत घेतो ना घेतो चांगलं आहे अरे वाटचा बाबा किती काय चाललंय काय बाजू लागला सोय रे त्यांना अहो सगळे कॅस कावळे उचल त्यांना चढली तर मस्करी कसली करत दाजी द्या इकडे द्या इकडे द्या दाजी काय झालं अर्जंट आलो त्या ढोनसलेंचा फोन होता डेरी वरन म्हणले कुणाला तरी बोलायचं महत्वाचं तुमच्याशी नाही डेरीत कुणीतरी दूध ओतलंय म्हणले तुमच्याशी बोलायचं अर्जंट मध्ये गरजेच आहे तोपर्यंत चला दाजी नाही नाही मी म्हणलं दाजी ते धनसोळ्याला सांगताय नाही आता सॉलेट बिझी आहे म्हणून नाही सांगितलं काय अजिबात सांगू नको कशाला दाजी आता दाजी कशाला दाजी दाजी नको दाजी ऐका काय पडलं काहीच नाही कुठं पडलं काय कुठेतरी पडलं नाही नाही दाजी काही नाही पडलं पडलंय कुठेतरी आवाज आला खाली दारू पिऊन पडलं खाली मोबाईल पडला दाजी 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 इट्स ऑल राईट अरे ओके माझी चूक झाली अरे मला काय माहितीचा पटर आहे मला वाटलं माझं धोतर आहे धोतऱ्या हे चोपड्या ए माया काल तुझ्या मालकाला हा मुळमुळ लावकर मला कल्चरच्या गोष्टी शिकवतो पण याची सून आणीपाणी करते याची सून ए तू यांना शहाणपणे शिकवण्याचं काय म्हणला होता नाही काय म्हणलं दाजी मी नाही मुळगाव करायची इज्जत ती आपली इज्जत कडे आपण दाजी बरोबर आहे की नाही करेक्ट बोलत तुम्ही इकडे या मी तुम्हाला सांगतो मुळगाव करायची इज्जत ती आपली इज्जत दाजी थोडचे म्हटलं त्याच कुचल्यासारखा खातोय बाकी अरे 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 अ
तारीख कळव तुम्ही नाही तसं काही नाही हो अच्छा सांगतो ओहो बर कोमल आजचं रिसेप्शन कॅन्सल झालंय जवळजवळ सगळ्यांना कळवलंय मी चल एक तर जागरण खूप झालंय कोमल मला वाटतं इशू संपला आता इशू संपला आपण संपलोय मुलाचं लग्न कोणाशी झालं केतकावळीकरांच्या मुलीशी मुलीचे वडील काय करतात तर आपल्याच मुलीच्या लग्नात दारू पिऊन तमाशे करतात आणि समाजात आपल्याच व्यायांची अब्रू घालवणं हा उद्योग आहे त्यांचा डॅमिट त्यांना पाजण्याचं पाप कोणी केलं हे हुडक आधी चांगली खेटानं पूजा बांधते तिची मॉम मॉम प्लीज अहो मी माफी मागितली ना तुमची रात्रभर थँक्स उपकारच झाले बाई तू माफी मागायचा अवकाश आमची गेलेली अब्रू परत आली नाही का तुझ्या शब्दांनी मग आणखी काय करू मी मॉम काय करू सांगा ना झाल्या प्रकाराचा त्रास मी सांगते काय करायचं एक त्यांनी माझी माफी मागायची आणि दोन त्यांनी या घरात परत पाऊल टाकायचं नाही अहो माझे वडील आहेत ते हा विचार त्यांनी करायला हवा होता काल रात्री सुप्रिया माझा तुझ्या अजिबात राग नाहीये पण ह्या घराचे काही कायदे कानून आहेत मोठा रामशास्त्री काटा तुमच्या कायद्याचा नेमकी दिलगीर न चोरटे हुशार आता ती तुमची भंडी माला गावात लोक काय काय बोलतायत तिच्या वागण्याबद्दल माहितीये का सुप्रिया मला वाटतं मी तुला पुरेसं स्पष्ट केलंय नाऊ द बॉल इज इन युअर कोर्ट मी दादांना हॉटेलवर फोन करते माफी कशी मागायची फोनवरच पत्र पाठवून की स्वतः नाही स्वतः इथे यायचा तर प्रश्नच येत नाही अग सुप्रीत आता प्लीज माझ्यासाठी दादा वाटेल ते करतील नाही फार काही करू नका त्यांना म्हणाव जमलं तर जरा नीट वागायचं बघा काय त्या सगळ्या मातीत जन्म गेलाय त्यांचा सुसंस्कृतपणा कशाशी खातात आता मी सांगते ना त्यांना चूक झाली की माफी मागण्याचा सुसंस्कृतपणा आहे त्यांच्यात आणि दुसऱ्यांनी अपमान केला तरी आपल्या मुलीच्या प्रेमापुढे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा मोठेपणा ही याच मातीने शिकवलाय त्यांना रडून का उपयोग भोगा आता जे घडलंय ते यश तू सुद्धा मी सुद्धा म्हणजे मी काय संत माझ्याच लग्नाच्या रिसेप्शन मध्ये आणि यश तुला म्हणून सांगते ते माझंही लग्न होत ना आणि ते वडीलही तुझेच होते तुला म्हणून सांगतोय यश आणि ही तुझी आत्या आमच्याच लोकांनी तुझ्या वडिलांना पाजली असा कांगावा करत फिरते आता यश माझं घर तुझी माणसं
अरे मी तर हा सगळा एकच परिवार समजत होते. आता हा परिवार एक होणं अशक्य आहे, लक्षात ठेव. अशक्य? आणि याच मॉम मला म्हणत होत्या या घरात कधी आईची उणीव जाणवणार नाही. तुझा मॉमचं प्रेम तेवढं खरं आणि माझं वडिलांचं खोटं. मग जा, घेऊन बस तुझ्या वडिलांना ते केस कावळीत. असं मीही म्हणू शकते यश. काय म्हणणारेस तू? ही मनीषाची तिकीट, जा तुझ्या आईला घेऊन. प्रिया, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट. थांब यश, मी लिमिट्स क्रॉस करतेय. तू ऑलरेडी सगळ्या मर्यादा सोडल्या. सोडल्या काय करणारेस तू? मी काय करणार आहे? काय करणारेस तू? Yeah.